आलेले. इथं सेवा खूप छान आहे, सगळे व्यवस्थित काळजी करतात. ब्रदर, सिस्टर, डॉक्टर सर्वांची चौकशी असते चांगली, औषध गोळ्या वगैरे वेळेवर देतात, जेवण वगैरे चांगलं असतं, हेल्दी असतं, सकाळचा नाश्ता खूप छान असतं. काही पेशंट असा की जेवणा वाचून तडफडणार नाही, गोळ्या वाचून तडफडणार नाही. तर डॉक्टर लोक, नर्स, वार्ड बाहेर जेवण खावण व्यवस्थित दिले सर. आम्हाला आम्हाला काही कमी केलं नाही सर. आणि आमची एकदम सुरक्षा इतकी चांगली केली ना सर, आमचे घरचे पण लोक नाही करणार इतकी सुरक्षा, इतकी आमची चांगली केली सर. त्यांचे आभार मानते मी सगळ्याचे. किती दिवस होता तुम्ही इथे? 11 दिवस सर मी. तरी पण किडनीचं पेशंट असून त्यांनी वाचवली मला. नमस्कार, मी डॉक्टर औदुमर मस्के, वैद्यकीय अधीक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर. आज आपण करोना वार्डातून 6 रुग्ण हे करोनामुक्त करून घरी पाठवत आहोत. आजच्या रुग्णांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये 5 महिला आहेत आणि 1 पुरुष आहे. आणि त्यामध्ये 2 या माता आहेत बाळांना जन्म दिलेल्या. नशिबानं त्यांच्या बाळांचे स्वॅब हे निगेटिव्ह आलेले होते, त्यामुळं बाळांना 2 दिवस NICU ठेवून आपण त्यांना तेव्हाच घरी पाठवलेलं आहे. पण माता ह्या पॉझिटिव्ह असल्यामुळं त्या करोनामुक्त होईपर्यंत आपल्याला ठेवायला इथे लागलेल्या आहेत आणि आता त्या पूर्णपणे बऱ्याहून घरी जात आहेत. विशेषतः यामध्ये आज एक आपल्या सबजेलमधली एक महिला कैदी होती आणि ती किडनीच्या आजाराने ग्रस्त होती आणि त्यांना आपण सर्वतोपरी उपचार करून त्यांना ट्रीटमेंट देऊन आपण बरं केलेलं आहे आणि पाठवत आहोत. ॲडमिट होणाऱ्या रुग्णांपेक्षा, पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज होण्याचं प्रमाण जर पाहिलं तर सोलापूरच्या नागरिकांनी घाबरून न जाता करोना या आजारावरती मात करता येऊ शकते. 13 दिवसाच्या लहान बाळापासून 92 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत चे रुग्ण बरे होऊन घरी चाललेले आहेत. किडनीच्या आजाराचे रुग्ण घरी बरे होऊन चाललेले आहेत. नवजात शिशूंना जन्म देणाऱ्या माता बऱ्या होऊन चाललेल्या आहेत. त्यामुळं सर्वांनी याची अजिबात काळजी करू नका, फक्त काळजी घ्या. जरी शासनानं लॉकडाऊन काढलेलं असेल तरी करोनानं लॉकडाऊन काढलेलं नाही, त्यामुळं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, हात स्वच्छ धुवत राहा, मास्क वापरा, ग्लोव्ज वापरा, गर्दीची ठिकाणं टाळा आणि आपल्या घरी राहा. याचं सर्वांना मी आवाहन करतो. धन्यवाद.